या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। वर्णानगर येथील डाकघर कार्यालयात जागतिक टपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्त झालेल्या ग्राहक मेळाव्यात विविध योजनांची माहिती देण्यात आली। ग्राहकांचं गुलाब पुष्प आणि पेढे देऊन स्वागत करण्यात आलं। जगभरातील कोणत्याही देशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पत्रव्यवहार किंवा पार्सल पाठवण्यासाठी सर्वात फास्ट आणि सर्वात स्वस्त सेवा म्हणून भारतीय डाक सेवेचा लोक विचार करत आहेत। 9 जुलै 1874 पासून भारत हा युनिव्हर्सल पोस्टल युनियनचा सभासद झालेला आहे। तेव्हापासून डाक सेवेचं कार्य निरंतर चालू असल्याचं पोस्ट मास्टर कृष्णाजी मामिलवाड यांनी सांगितलं। आज जागतिक टपाल दिन, सर्वांना प्रथम जागतिक टपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 9 जुलै 1874 सालापासून भारत हा युनिव्हर्सल पोस्टल युनियनचा सभासद झालेला आहे आणि तेव्हापासून आपलं कार्य निरंतर चालू आहे। जगभरात किंवा देशात एका ठिकाणावरून दुसऱ्याकडे पत्रव्यवहार किंवा पार्सल पाठवण्यासाठी सर्वात फास्ट आणि स्वस्त म्हणून भारतीय डाक सेवेचा लोक विचार करतात आणि असंच आपलं हे विश्वासू खातं गेली 150 वर्ष काम करीत आहे। भारतीय डाक विभागामार्फत बचत बँक विमा योजनांची माहिती देताना पोस्टमास्टर मामिलवाड म्हणाले, फक्त मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना, बचत खाते, आवर्ती जमा खाते, वरिष्ठ नागरिक योजना, 5 वर्षीय राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, सार्वजनिक भविष्य निधी खाते, डाक जीवन विमा योजना, ग्रामीण डाक जीवन विमा, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अशा विविध योजनांची माहिती ग्राहकांना देण्यात आली। यावेळी डाक सहाय्यक अविनाश गुरव, पोस्टमन श्रीकृष्ण लाड, कर्मचारी जयेंद्र गाताळे, निखिल कांबळे आदींसह ग्राहक उपस्थित होते।